आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज आणि आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात. अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा. मोबाईल नंबर 90111629 आणि 88555 04 08 34. आता बातमी आहे धक्कादायक. सख्या भावांचा झाला कोरोनाने दुर्दैवी मृत्यू. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आलसंद येथे अवघ्या 8 दिवसांच्या अंतरातच दोघा सख्या भावांचा कोरोनाने दुर्दैवी अंत झाला आहे. विद्याधर कृष्णाजी नरुले वय 50 व सुधाकर कृष्णाजी नरुले वय 48 अशी या सख्या भावांची नावे आहेत. कुटुंबातील कर्त्याधर्त्या पुरुषांचाच कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच आलसंद येथील या नरुले कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये आई, 2 मुले व नात अशा 4 जणांचा समावेश होता. यातून त्यांच्या आई व नात कोरोनामुक्त झाल्या, परंतु त्यांची 2 मुले विद्याधर आणि सुधाकर यांचा हा आजार बळावतच गेला. दिनांक 19 मे रोजी इस्लामपूर येथील रुग्णालयात विद्याधर यांचा मृत्यू झाला, तर याच रुग्णालयातून सुधाकर नरुले यांचा देखील दिनांक 27 मे रोजी दुर्दैवी अंत झाला. तसंच साहेबांच्या विषयी सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीत. माझा मित्र नसून ते माझे मोठे भाऊ होते. वेळोवेळी सल्ला म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन करत होते. त्यांचा मला रात्री 1 वाजता फोन आला की ऑक्सिजन लेवल त्यांच्या मोठ्या भावांची कमी झाले. मी म्हटलं साहेब तुम्हीसुद्धा काळजी घ्या, तर मला म्हटले काही नाही मी काळजी घेतो आहे. पण हेच आमचं शेवटचं बोलणं झालं. साहेबांच्या जाण्यानं तसं घरातली व्यक्ती मित्रपरिवार म्हणण्यापेक्षा ते माझे मोठे बंधू असंच मी मानत होतो, आणि त्यांच्याविषयी बोलण्याकडे माझ्याकडे शब्द नाहीत. एवढंच बोलून मी त्यांना श्रद्धांजली वाटतो. कला आणि संस्कृती या कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारं हे नरुले कुटुंबीय आणि या कुटुंबामध्ये काळानं घाला घातला. या गेल्या आठवड्याभरामध्ये त्यांचे दोन्ही बंधू सुधाकर आणि विद्याधर हे 2 बंधू या कोरोनामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. खरं तर सुधाकर आणि आम्ही लहानपणापासून एकत्र गुमानगिरी मठ असो किंवा शामराज महाराज मठामध्ये अनेक गोष्टी एकत्र आता बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. फार वाईट वाटतंय. नरुले कुटुंबात रत्नकुमार, विद्याधर व सुधाकर अशी 3 मुले आहेत. यामध्ये मोठे बंधू रत्नकुमार हे शिक्षक आहेत, तर विद्याधर हे शेती करत होते. तसेच सुधाकर नरुले हे प्रशासकीय सेवेत होते. त्यांनी महसूल विभागाच्या विविध विभागात अत्यंत प्रामाणिक काम केले होते. त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत आपला वेगळा ठसा उमटवला होता. परंतु गेल्या वर्षभरापूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने महसूल विभागात त्यांची पोकळी निर्माण झाली होती. आज त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अनेकांनी या भावांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. आमचे सहकारी सुधाकर नुरले साहेब अतिशय चांगले व्यक्तिमत्व हे आपल्या सगळ्यांना सोडून गेले. कोरोनामुळे त्यांचा खरोखर म्हणजे मृत्यू झाला. या कुटुंबामध्ये त्यांचे बंधू 8 दिवसापूर्वी वारले, त्यांची बहीण सुद्धा 6 महिन्यापूर्वी वारली. हे अतिशय या कुटुंबाला धक्क्यावर धक्के असे 3 धक्के बसले. खरं तर अतिशय हळव्या मनाचा ही व्यक्तिमत्व होतं आणि अतिशय निस्वार्थी होते. महसूल विभागासारख्या ठिकाणी काम करत असताना सातत्याने 3 वेळा त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला, परंतु 2 वेळा फेटाळल्यानंतर परत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा प्रस्ताव मंजूर केला. त्यांना कशाची अपेक्षा नव्हती. अतिशय प्रामाणिक माणूस हा आमच्यातून निघून गेल्यामुळे आमच्या आसनगावचं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं मी स्वतः मानतो. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाटतो. अशी किसनाबा नरुले आमच्या गावातले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व गेले. 1.5 वर्षापूर्वी त्यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या पाठीमागे त्यांना 3 मुलं आणि 2 मुले असा परिवार सुखानं नांदत होता. मात्र या कोरोनानं आहाकार माजवला आणि या कोरोनामध्ये त्यांची एक मुलगी गेल्या 6-7 महिन्यापूर्वी हिरावून घेतली. त्यानंतर ते त्यातून सावरतायत. तोपर्यंत गेल्या 8 दिवसांमध्ये विद्याधर आणि सुधाकर अशा 2 भावंडांचा बळीसुद्धा या कोरोनाने घेतला. त्यापैकी सुधाकर नरुले हे आमचे ज्येष्ठ मित्र आहेत. महसूल विभागामध्ये ते गेली 20-22 वर्ष अव्वल कारकुनी या पदावर काम करत असताना
पैसा आणि सुख समाधान याचा काही मात्र संबंध नाही ते वारंवार आमच्या मित्रमंडळींना सांगत असत. मित्रमंडळींना एकत्रित करणं, एकत्रितपणे दिवाळीतला फराळ करणं, एकत्रितपणे स्नेहभोजन करणं हा त्यांचा आवडता छंद होता. खरं तर त्यांच्या जाण्यानं आमच्या सगळ्या मित्रपरिवारावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे असा हा. आणि सगळ्यात त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एक साहित्यावर प्रेम करणारं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या कविता आजही माझ्या व्हॉट्सअपला आहेत. गेल्या अगदी 15 दिवसापूर्वीपर्यंत ते चारोळ्या किंवा छोट्या छोट्या कविता करत होते आणि व्हॉट्सअपला पाठवून हे कसं वाटतं आहे बघ असं ते विचारत होते. मात्र असा हा कवी मनाचा साहित्यावर प्रेम करणारा आणि सगळ्या मित्रपरिवारावर प्रेम करणारा आमचा ज्येष्ठ मित्र आमच्यातून निघून गेला याचा आम्हा सर्वांना अतीव दुःख होतं आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि माझं एक आपल्या माध्यमातून सांगणं आहे की त्यांनी जरी स्वच्छ निवृत्ती घेतली असली तरीसुद्धा अनुकंपा तत्वावर त्यांच्या पत्नी किंवा मुलाला शासकीय सेवेमध्ये शासनानं घ्यावं आणि आपल्यामार्फत हा निरोप त्यांच्यापर्यंत जावा एवढीच विनंती या निमित्तानं मी करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो.